हॅलो, नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्त रहा, मजेत रहा। तर मी राजेश्री पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि माझ्या ब्लॉगला सुद्धा सुरुवात करते। तर दर्शन आता बसलेलं आहे वाफ घ्यायला, त्याला थोडी सर्दी वगैरे झालेली आहे। तर वाफ घेतलेलं ना खूप चांगलं असतं, कफ असेल, सर्दी असेल, काही असेल ना, तर वाफ एक दिवसातून दोन वेळा तरी घ्यायला हवी। तर आता शनिवार आहे आज आणि मी घेतलेली आहे पूजा करायला। आज शनिवार थोडा व्यवस्थित सगळी स्वच्छता वगैरे करून पूजा करून घेतली ना की छान वाटतं, कारण आज शनिवारचा क्लास माझा सकाळी नसतो, तर मला भरपूर वेळ असा असतो। तर त्यासाठी व्यवस्थित अगदी छान पूजा करून घेतली आणि पहा किती प्रसन्न वाटतं आहे ना। तर आता हे झाल्यानंतर मला मग पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे। आणि ही रांगोळी आहे ना, ही काल नम्रताने काढलेली आणि खूप सुंदर होती, म्हणून मग मला असं वाटलं की राहू द्या, आज मी रांगोळी बदलली नाही तर तीच ठेवली। चला, झालेली आहे पूजा आणि खूप मस्त एकदम बरं वाटलं। शनिवार पण आहे आणि क्लास नव्हता, म्हणजे सकाळची धगधग खूप कमी होती आज। तर आणि इथे पहा, दर्शन पण आलेलं आहे जिमला जाऊन, आणि इथे काय डाएट चाललेलं आहे, केळं केळी सहसा तो खात नाही, सर्दी होते आणि मी त्याला म्हटलं की काय नाही तू खा, तर त्याच्यासाठी ना मला आता केळं खाल्ल्यानंतर सर्दी होऊ नये म्हणून मी आता एक पावडर बनवणार आहे बदामाची, तुमच्याबरोबर शेअर करते। आणि मलासुद्धा ती ॲक्च्युली रोजच्या रोज खायची आहे, तर मध्यंतरी बनवलेली आणि संपल्यानंतर कसं थोडा आळस केला, फक्त माझ्यासाठी होतं ना म्हणून थोडा आळस झालेला, पण आता दर्शनला पण लागणार आहे त्यासाठी आता सगळ्यात आधी मी ती पावडर्स बनवणार आहे, तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते। कारण केळी वगैरे ना खायला मला आवडतात, पण खाल्ल्यानंतर जी सर्दी कफ वगैरे त्रास होतो, आणि काल रात्री नेमकं असंच झालं की आवडलं म्हणून काल एक केळं खाल्लं मी, म्हणजे मला आवरलं नाही, असं बघून असं वाटलं की नाही खायला पाहिजे आणि खाऊन घेतलं। त्यानंतर रात्री असं झालं की 2:15 जे मी उठली ते मी सकाळी 5 वाजेपर्यंत मला झोपच लागत नव्हती, नुसता असं कफ कफ घशामध्ये खूप त्रास झाला। तर नम्रताला जेव्हा सांगितलं ना, सरळ मला ओरडायला लागली, मला म्हणते की तुला माहीत आहे ना तर का खातेस, अगं म्हटलं कंट्रोल होत नव्हता, असं वाटत होतं एखादा तरी खावा, आणि म्हटलं नंतर गरम पाणीसुद्धा थोडं घेतलेलं, पण नो यूज। तर चला आता मी ते पावडर बनवते आणि शेअर करते तुमच्याबरोबर, तोपर्यंत दर्शन पण इथे दूध आणि बिस्किट केळं वगैरे त्याचं चाललेलं आहे। चलो, तर इथे कलिंगडसुद्धा आणलेलं आहे ह्यांनी, तर तो कापून ठेवलेला आहे, बाहेर काढून ठेवलेलं आहे। हे बघा, आतलं जे मेन मेन असतं ना ते कसं असं उंदीर पोखरतो ना, तसं खाऊन झालेलं आहे। आणि आता बाकीचं जे आहे त्याचं रस पण बनवेल, म्हणजे ज्यूस बनवून घेईल। नम्रता आली की तिला एकदम चालत येते ना, मग जरा गर्मीने त्रास होत असतो, त्यावेळेला एकदम मस्त थंडगार असा तिला ज्यूस होईल। आणि आता इथे मी बनवण्यासाठी ना घेतलेले आहे बदाम। चला आणि काय काय लागणार आहे ते पण दाखवते। तर सर्दीने ॲलर्जी वगैरे होते किंवा मग कफ होतो आणि त्यामुळे दम लागतो, आणि मला स्पेशली ॲलर्जीचा त्रास होऊन ना मला काही वेळेला दम लागतो, त्यासाठी असा हा पदार्थ म्हणजे एक पावडर मी बनवून ठेवते। हे पहा झालेलं आहे, आणि आता किती डबे आहेत घरात, पण म्हणतात ना जे हवं असतं त्यासाठी डबाच मिळत नाही, म्हणजे एवढे डबे कमी पडतात, प्रत्येकांकडे तेवढे डबे असत असतील ना, छोटे छोटे डबे तर एवढे आहेत माझ्याकडे, तरीसुद्धा काय ना काय भरण्यामध्येच हवं त्यावेळेला डबा कमीच पडतो, असं वाटतं अजून 2-4 डबे आणायला पाहिजेत। आणि काल जे डबे धुतलेले आहेत ना त्यांचं अजून थोडं काम राहिलेलं आहे, म्हणजे ज्या इथल्या भरण्या वगैरे धुतलेल्या सगळं बघा सामान कसं ठेवलेलं आहे। मध्ये ना असा एक चमचा पण ठेवून देते, म्हणजे एक चमचा घेतला की आपण तो निदान एका वेळेला एवढं तरी खायला पाहिजे ना। तर काळी मिरी, बदाम आणि खडीसाखर, जर खडीवाली असेल ना तर ती चांगली आहे। आता माझ्याकडे ही खडीसाखर होती दाण्यांची, तर मी ती वापरली, तर दुसरी खडीसाखर जी येते ना ती पण आपण याच्यामध्ये वापरू शकतो। तर खूप चांगलं आहे, बेस्ट आहे कफासाठी, नक्कीच ट्राय करा। रेडी झालेलं आहे दर्शन, हे बघ। तर आता इथे मी घेणार आहे मस्त एकदम वॉटरमेलन ज्यूस बनवण्यासाठी, तर फ्रीजमधून काढून ठेवलेला की असंच खातील, नंतर म्हटलं की कापून दिल्याशिवाय ना खाणारसुद्धा नाही, त्यापेक्षा म्हटलं ज्यूस बनवून ठेवायचा, म्हणजे लगेच एक ग्लासभर घेतला की पिऊ शकतात। तर कलिंगड कापतानासुद्धा ना एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते, आपल्याला फक्त ना कलिंगडचा पीस घ्यायचा, त्याला अशा प्रकारे खाचे करायचे, डायरेक्ट कापायचं नाही तर खाचे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरमध्ये खालून कापायचं, त्यामुळे काय होतात डायरेक्ट तुकडे सगळे निघतात। अशाच पद्धतीने ना आपण अगदी बारीक पण तुकडे करू शकतो,
तर अजून भी दुसरी रेसिपी सुद्धा वेगवेगळ्या असतात ज्यूसच्या, कलिंगड ज्यूसच्या, ते सुद्धा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. गर्मीच्या दिवसात स्पेशली आपल्याला खरंच खूप चांगलं असतं. तर आज लंचमध्ये ना फक्त भात बनवणार आहे, तर त्यासाठी म्हटलं की चला उभ्या उभ्या एक पीस कापून घेऊया आणि आपण सुद्धा खाऊया. एकदम गोड आणि मस्त आहे. फक्त भात बनवणार आहे, बाकीचा स्वयंपाक आहे. एकदम पुलाव मस्त पैकी, म्हणजे अगदी शॉर्टमध्ये पोट भरून असं दुपारी होईल. आणि शनिवारी जास्त करून नगद आणि दर्शन सांगितलेलं आहे की मम्मी तू खूप काय बनवत राहू नकोस, शॉर्टमध्येच करत जा. संध्याकाळचा परत स्वयंपाक केला तर चालेल, पण दुपारी जरा रेस्ट तेवढंच. तर आता सकाळी डब्याला, म्हणजे डब्याला नाही नाश्त्याला, यांच्या भाजी झालेली आहे, चपात्या झालेल्या आहेत. आणि नम्रताने आज डबा नेला नाही, तर तिने आज फक्त नाश्ताच केला सकाळी. तर आता थोड्या वेळात मी गरमागरम असं भात बनवेन. तरी ते भातासाठी तांदूळ घेतलेले आहेत, त्याचबरोबर ना मी यावेळेला मुगाची डाळ सालीवाली आणलेली. तर साल असेल ना तर खूप छान होते डाळ, नक्कीच तुम्ही आणा आणि ट्राय करा. तर पहा आता मस्त गरमागरम असा पुलाव भात म्हणू शकतो हा आपण, पुलाव झालेला आहे. तर साधी खिचडीच करणार होती, पण त्यात थोडे मसाले ॲड केले तर मस्त एकदम पुलावच झाला. तर आधीच्या ब्लॉगमध्ये मी रेसिपी शेअर केलेली आहे, म्हणून आज काही रेसिपी शेअर केलेली नाही. तर आता दुपारपासून मी काही शूट केलं नव्हतं, खूप आराम केला छान एकदम. आणि आता इथे पहा संध्याकाळ झालेली आहे, तर मी ते तांदूळ आता पुन्हा घेतलेले आहेत, कारण मला आता उद्यासाठी म्हणजे रविवारसाठी नाश्त्यासाठी काहीतरी म्हटलं बनवूया, इडली किंवा मग अप्पे. तर लास्ट टाईम मी इडली बनवलेली, तर यावेळेला मी अप्पे बनवणार आहे. तर तांदूळ घेतलेत, चार वाटीवरून तांदूळ घेतले, तर एक वाटी आता उडदाचं डाळ या प्रमाणामध्ये मी घेते. तर आणि उशीर झालेला आहे, पाहताय तुम्ही बाहेर अंधार वाटतो आहे, तर त्यासाठी ना म्हटलं आता जास्त म्हणजे 4-5 तास तर मी भिजवू शकत नाही, म्हणून आता इथे ना गरम पाणी ठेवलेलं आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यात गरम पाणी डायरेक्ट असं ओतून टाकायचं, म्हणजे स्वच्छ धुतल्यानंतर. आणि मग हे ना आपण लगेच झाकून एका साईडला ठेवून द्यायचं. एक तासभर सुद्धा शिज म्हणजे आपण त्याला झाकून ठेवलं ना की नंतर वाटलं की सकाळी अप्पे अगदी मस्त सॉफ्ट होतात. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अप्पे पाहायला नक्कीच मिळतील. तर चला आता तुम्ही पाहताय इथे की संध्याकाळ झालेली आणि मी एकदम आज अशी थकल्यासारखी झालेली आहे, कारण कसं दुपारी झोपायची सवय नसते ना क्लासमुळे, आणि आज जरा झोपून उठली म्हणून अगदी असं म्हणतो ना एक वेगळंच असं फील होत असतं. आणि इथे अगदी टिपिकल असं साडी वगैरे बांधून मी उभी आहे. तर हा डबा ना आमच्या इथे हळदी कुंकूला दिलेला होता, तर म्हटलं याच्यामध्ये काय ठेवायचं, तर त्यासाठी आता सामान जे मागवलेलं त्याच्यामध्ये कुरमुरे होते, म्हटलं चला मग याच्यामध्ये आपण आज कुरमुरेच भरूया. तर आज फर्स्ट ओपनिंग, आणि कसं ड्राय अशी पॅकेट ठेवायचं आहे म्हणून डब्बा धुवून घेतला नाही, पण जर आपल्याला कोणतं डायरेक्ट एखादा जिन्नस असा घालायचा असेल तर मग डब्बा नक्कीच आधी धुवावा लागतो. चला आता फर्स्ट ओपनिंग कुरमुऱ्यांपासून झालेली आहे. तर आता इथे तुम्ही पाहताय की कलरचा डबा वगैरे नम्रता घेऊन बसलेली आहे. तर मी जसं सांगितलेलं जेव्हा मी सगळ्या बरण्या किचनच्या धुवायला काढल्या होत्या, त्यावेळेला सांगितलेलं झाकणचं थोडं काम करायचं आहे, तर तेच आता नम्रताने इथे करायला घेतलेलं आहे. तर इथे ना हा एक गोल्डन कलर असा मिळतो, म्हणजे एक ह्याच्यामध्ये लिक्विड वेगळं असतं आणि नंतर गोल्डन कलर त्याच्यातच वेगळा दिलेला असतो, तर ते दोन्ही मिक्स करून ना आपण छान रंग तयार करू शकतो. आणि तो रंग आपण आपल्या कोणत्याही वस्तूंना जे गोल्डन कलर करायचा असतो त्यासाठी वापरू शकतो. खूपच सुंदर आणि छान असा रंग होतो. पण आता हे आणून ना कमीत कमी एक वर्ष झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही पाहताय की गोल्डन रंग जो आहे ना तो थोडा ड्राय झाला आहे. तर म्हटलं चला काही हरकत नाही, आपल्याला डब्यां म्हणजे झाकण जे आहेत त्यांनाच करायचं आहे, त्यामुळे तोच डायरेक्ट वापरायला घेतला. तर हा रंग ना मी माझं देवाऱ्यावरचा जो फोटो आहे त्या फोटोचा जो फ्रेम आहे ना तो गोल्डन रंगाचा आहे, तर त्याला स्पेशली करण्यासाठी आणलेला. तर आता नेक्स्ट टाईम जेव्हा मला करायचं असेल रंग त्यावेळेला मला दुसरं आणावं लागेल, कारण याच्यामध्ये थोड्याशा ना अशा गोल्डन कलरमध्ये गुठळ्या झालेल्या आहेत. तर अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने DIY असं केलेलं आहे. आणि आता हे सुकले ना की तुम्हाला मी उद्या दाखवते, एवढे मस्त वाटतात पाहायला.
अगदी आणि ते काचेच्या बरण्या ज्या असतात ना त्या तर मला स्पेशली खूप आवडतात, तर त्याच्याबरोबर असं आपण गोल्ड कलर करून केलं ना खूप छान होतं। नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा, म्हणजे आपल्या घरातल्या ज्या वेस्ट असतात भरण्या त्या काही वेळेला आपण टाकून पण देतो, पण त्याचा चांगला असा उपयोग कसा करता येईल, तर कसं वाटलं तुम्हाला ही आयडिया ती सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि अशा कामात ना स्पेशली नम्रता आमची स्पेशलिस्ट आहे, काही असू दे ती घेऊन बसते करायला। आणि एकदम मस्त झालेलं आहे, आता अजून ते सुकल्यानंतर परत त्याला एक म्हणजे डबल कोट करावं लागेल, तर आज तर दाखवता येणार नाही, डायरेक्टली ते मला उद्याच कळेल कसं झालेलं आहे, तर नक्की पहा। आणि चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते, भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगा। बाय बाय।